ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। या लढ्याची पार्श्वभूमी तुमच्या पुढे मांडतो। आज संपूर्ण देशभर सगळ्या कामगार संघटना एकत्रित येऊन देशभर निदर्शन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचा एक भाग म्हणून या ठिकाणी आम्ही आलेलो आहे। सगळ्यात महत्त्वाचं लॉकडाऊन काळामध्ये जे 3.5-4 महिन्याचं बिल आहे, किमान माझ्या अंदाजाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2000 कोटी रुपये इतकं याचं वीज बिल होतं, ते वीज बिल माफ करा अशी आमची माफक मागणी आहे। तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे या राज्यातल्या मूठभर यंत्रमाग धारकांना सध्या 6.53 रुपये त्यांचं दर असताना त्यांना 3.77 रुपये सरकारने स्वतः सबसिडी देऊन वर्षाला 800 कोटी रुपये सरकारच्या तिजोरीमधून वीज मंडळाकडे भरू लागलेत। जवळजवळ आज 18 वर्ष झालेले आहेत। या 18 वर्षामध्ये 15000 कोटी रुपये मूठभर यंत्रमाग धारक ज्यांनी कारखान्यामध्ये 20-25 लाखाला मशिनरी बसवली अशा लोकांना तुम्ही माफी देता आणि जे काबाड कष्ट करणाऱ्या माणसाला 1 रुपयाही देणार नाही। आम्ही फक्त लॉकडाऊन काळामधलं विचारत आहे, म्हणून जोपर्यंत सरकार हे निर्णय घेणार नाही, आता कोरोना आहे, प्रतिबंध आहे, आम्ही हे महिन्याला एकदा हे प्रकरण ताणत नेणार, कारण आमच्या पुढे पुष्कळ मागण्या आहेत।